मित्रांनो आज तुम्हाला एक माहिती सांगणार आहे म्हणून इंचुने मुलांना जन्म दिल्यानंतर काही तासाने तिचीच पिल्ले तिला खाऊन टाक टाकतात तर बघा मित्रांनो इंचू म्हणाले की आपल्याला किळसवाने वाटते किंवा भीती वाटते पण इंचूई म्हणजे मादी इंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे ती मुलांना जन्म दिले की तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते इंचवा विषय आपल्याला काय माहीत आहे इंचू डंक मारतो इतकंच ना तुमच्या माहितीत एक अजून भर घालणार आहे इंचवाची तिला इंचोई शकतो श्रेष्ठ मातृत्व समजायचं असेल तर इंचोईला भेटलंच पाहिजे इंचोई प्रसवते म्हणजे बाळत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिल्ल होतात अगदी अंगठ्याच्या नखावरील मावतील एवढी पिल्ले तिला होतात काही तासाने पिल्लांना भूक लागते निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे इंचोवी तिला पिल्लाचे पोषण करण्यासाठी कुसली कुठलीच व्यवस्था नाही कासवाविषयी आपल्याला माहीत आहे की कासवाची आणि पिल्लाची केवळ नजरा नजर झाली की पिल्लाचं पोट भरते इथे त्यापेक्षा गंभीर समस्या आहे इंचोईकडे अशी कुठली सोय नाही आता हळूहळू पिल्लाची भूक अनावर होऊ लागते इंचोई बिचारी कासवीच होते पण द्यायला तर काहीच नाही पिल्ल तिला चावा घ्यायला सुरुवात करतात जी अंग चोरून निमूट बसून राहते आता त्या पिल्लाची भूक अनावर होते ते इंचोईचे लसके तोडायला सुरुवात करतात पाहता पाहता पिल्लं पोट भरून तुप्त झालेली असतात ही तो स्वतःच्या पिल्लांना तुप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही आपल्याला फक्त एवढेच माहिती आहे की आपल्याला फक्त एवढेच माहिती आहे की विंच विषारी असतो डंक मारतो हा लेख आवडला असेल तर पुढे शेअर नक्की करा हा लेख आवडला असेल तर पुढे शेअर नक्की करा